लालबागच्या राजाची कालच झूम ॲपवरती एक सभा पार पडली वगैरे घराची आपल्या मेंबर लोकांची. त्या सभेला 330 लोकांनी नावं नोंदवली होती, म्हणजे घरातून 4 असे 1200 आमचे सभासद उपस्थित होते. आणि या सभेमध्ये रात्री 12 वाजता ही सभा आमची संपली, रात्री 9 वाजता सुरू झाली आणि 12 वाजता ही सभा संपली. आणि त्या सभेमध्ये सर्वांमध्ये अशा पद्धतीने निर्णय झाला की यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत हिंदुस्थानातील असेल, महाराष्ट्रातील आणि मुंबईतील प्रामुख्याने कोरोनाच्या जी संसर्गाची परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवरती चर्चा झाल्यानंतर लालबागचा राजा हे करोडो लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान आहे. आणि या ठिकाणी जी नित्य डिमांड म्हणजे लालबागचा राजा आणि भाविकांची गर्दी हे अनेक वर्ष हे समीकरण राहिलेलं आहे. आणि त्यामुळे ती गर्दी आणि संसर्ग वाढू नये, या मुंबई शहरातला, या महाराष्ट्रातला, या हिंदुस्थानातला संसर्ग वाढू नये. आणि आज देशामध्ये जी परिस्थिती आहे, देश या संकटावरती मात करण्यासाठी सातत्याने लढतोय, प्रत्येक आपले बांधव लढत आहेत. आणि यासाठी अशा पद्धतीचा एक निर्णय घेण्याचा म्हणजे पूर्णपणे आम्ही लालबागचा राजा यावर्षी लालबागच्या राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नाही आहोत. आणि त्याच पद्धतीने म्हणजे ती प्रतिष्ठापना न करता, गणेशोत्सव तो साजरी न करता, यावेळेला सन्मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं की उत्सवामध्ये मला सामसून नकोय, त्या उत्सवामध्ये एक आध्यात्मिक एनर्जी, एक आरोग्यविषयक काम व्हायला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवरती लालबागचा राजा यावर्षी आरोग्य उत्सव साजरे करणार आहे. त्या आरोग्य उत्सवामध्ये 10 दिवसामध्ये तब्बल या मुंबई शहरातील ज्या रुग्णालयांचा रक्ताचा तुटवडा आहे त्या संपूर्ण रुग्णालयांकरता या ठिकाणी 10 दिवसामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या मंडळाने ठरवलेलं आहे. त्याच पद्धतीने जी प्लाझ्मा थेरपी सुरू झालेली आहे आता, त्यामध्ये अवेअरनेस आणि कमी लोक प्रतिसाद देतात, जे कोरोनातून बरे झालेले लोक आहेत ते कमी लोकांचा प्रतिसाद देतोय,